राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात भर घालणाऱ्या मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध दर्शवला. खरं तर राज्यातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प आणि राज्याच्या विकासात भर घालणाऱ्या अनेक मोठ्या प्रकल्पांना काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्या त्यावेळी विरोधच दर्शवला आहे. मात्र जागतिक पातळीवरील अभ्यास नेमकं बुलेट ट्रेन विषयी काय सांगतो ते आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, महा MTB मध्ये स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे अविनाश सूर्यवंशी. जपानच्या सहकार्यानं देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प उभारण्यात येतोय. या प्रकल्पात जपान हा देश प्राथमिक वित्त पुरवठादार आहे. या प्रकल्पावर 1.10 लाख कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी 81% खर्च जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीतर्फे दिल्या जाणाऱ्या कर्जातून केला जाणार आहे. त्यावर फक्त 0.01% इतकं व्याज आकारलं जाईल. त्या कर्जाची परतफेड 20 वर्षांनी सुरू होऊन पुढे ती 30 वर्ष होत राहील. उरलेली 19% रक्कम महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये प्रत्येकी 5000 कोटी याप्रमाणे देणार आहेत. तर उरलेले 10000 कोटी केंद्र सरकार देणार आहे. म्हणजेच केंद्र सरकार देखील या प्रकल्पातील आपला वाटा या देत आहे. आता पाहूया त्या प्रकल्पाची आर्थिक व्यवहारता नेमकी काय, म्हणजेच महाराष्ट्राला या प्रकल्पाचा कसा फायदा होणार आहे. ही रेल्वे सेवा आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या मुंबई आणि अहमदाबाद या 2 मेगासिटींना जोडणारी आहे. त्यामुळे उत्पादन, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ही शहरं स्पर्धात्मक बनतील. जागतिक स्तरावर असं आढळून आलं आहे की ज्या शहरांमध्ये हायस्पीड रेल्वे नेटवर्क आहेत ते प्रदेश अधिक विकसित आणि भरभराटीचे आहेत. रेल्वे सुविधांद्वारे मिळणारी कनेक्टिव्हिटी व्यवसाय, कुशल कर्मचारी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत करते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि हॅम्बर्ग युनिव्हर्सिटी यांनी केलेल्या अभ्यासानुसार हायस्पीड रेल्वे प्रणालीशी जोडलेल्या देशांमध्ये त्यांच्या शेजारच्या प्रदेशांच्या तुलनेत सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP मध्ये किमान 2.7% वाढ झालेली आहे. हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीद्वारे देशांतर्गत बाजारपेठ दर हा GDP दर हा 1% वाढ झाल्याचा अभ्यासातून उघड झाले आहे. हे संशोधन 2002 मध्ये कोलोन आणि फ्रँकफर्टला जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वे मार्गिकेला अग्रस्थानी ठेवून करण्यात आले आहे. इतका विस्तारलेला आणि पायाभूत सुविधा प्रकल्प एखाद्या राज्यात येण्यामुळे स्थानिक लोकसंख्येसाठी बांधकामाच्या टप्प्यात आणि संचलन सुरू झाल्यानंतर देखील असंख्य रोजगारांच्या संधी निर्माण होतात. बांधकामाच्या टप्प्यातच या प्रकल्पातून सुमारे 80,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील पालघर, वसई विरार, ठाणे, बोईसर यांच्यातील अंतर कमी झाल्यानंतर या भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल. तसेच नवीन बाजारपेठा निर्माण होतील. तसेच या मार्गातील सर्व स्थानके, विशेषतः मुंबईतील BKC स्थानक हे मेट्रो आणि प्रमुख रस्ते मार्गांना जोडणारं असल्यानं अंतर्गत वाहतुकीला देखील चालना मिळेल आणि गती वाढेल. भारतासारख्या तांत्रिक कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या देशात मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हा एक नवीन प्रगत तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेला आणि स्थानिक मनुष्यबळाच्या कौशल्य विकासाला मदत करणारा आहे. या प्रकल्पावर काम करणारे जपानमध्ये प्रशिक्षण घेतील. ते जेव्हा भारतात परततील तेव्हा बेरोजगारी कमी करण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी आणि समुदायांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या या उन्नत कौशल्यांचा वापर करतील. हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल. कारण जवळपासच्या भागातील लोक हे या मार्गातील पर्यटन स्थळे, बाजारपेठा आणि सांस्कृतिक संपन्नता पाहण्यासाठी आरामदायी अशा एक दिवसीय सहली करू शकतील. उदाहरणार्थ फ्रान्समधील पॅरिस लियोन या हायस्पीड रेल्वे मार्गावर व्यवसाय आणि आरामदायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये 144% वाढ नोंदवली गेली. October 2014 मध्ये द इकॉनॉमिक फुटप्रिंट ऑफ रेल्वे ट्रान्सपोर्ट इन युरोप या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या अहवालानुसार सुमारे 14 दशलक्ष पर्यटक फ्रान्सच्या दक्षिणेकडे प्रवास करण्यासाठी TGV म्हणजेच या हायस्पीड रेल्वेचा वापर करतात. रोम मिलानमध्ये ही लाईन सुरू झाल्यामुळे इटलीमध्ये पहिल्या 2 वर्षात 40 दशलक्षापेक्षा जास्त प्रवाशांनी हायस्पीड रेल्वेला पसंती दर्शवली. कारण ज्या प्रवासाला 9 तासांहून अधिक काळ लागतो तो प्रवास या हायस्पीड ट्रेनमुळे 2.5 तासांवर आला. त्यामुळे या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत 2009 ते 2011 पर्यंत 39.1% वाढ नोंदवली गेली. हायस्पीड रेल्वे गाड्यांद्वारे सेवा दिलेल्या शहरांमध्ये हवाई प्रवास वर्षभरात 1.3 दशलक्ष प्रवाशांनी कमी केलेला आहे.
यामुळे विमानतळावरील देखील अतिरिक्त ताण कमी झाला आहे. एकूणच अर्थव्यवस्थेसाठी बांधकामासाठी लागणाऱ्या काँक्रीट, पोलाद इत्यादी सारख्या आणि मशीन्स यासाठीच्या साहित्यामध्ये मागणीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये 1.6 कोटी टन इतकं सिमेंट वापरण्यात येईल तर 17 लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर अपेक्षित आहे, ज्याची निर्मिती भारतातच मेक इन इंडिया अंतर्गत होणार आहे. यामुळे सिमेंट आणि स्टील उद्योगांना देखील चालना देण्यासाठी हा प्रकल्प बूस्टर ठरणार आहे. त्यामुळे प्रदेश विकास, रोजगार, पर्यटन आणि सामाजिक बदल घडवत महाराष्ट्राची आणि देशाची जागतिक बाजारपेठेत अभियांत्रिकी क्षेत्रात मान उंचवणारा असा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्रात होतो आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड होणं हे आपल्यासाठी नक्कीच भूषणावह आहे. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.